नमस्कार, मी भीमराव पाटील, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे। आदरणीय संदीप पाटील दुधगाव, लिखित यशवंत एक प्रेरणा स्रोत। मित्रांनो, एका ध्येयवादी तरुणीने समुद्र मार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचं स्वप्न मनी बाळगून 1978 मध्ये मुंबई ते कोलंबो असा समुद्र मार्गे आपला पहिला प्रवास पूर्ण केला। यामुळे तिचा आत्मविश्वास आता वाढला। आता तिला समुद्र पर्यटनाची आवड निर्माण झाली होती। 1979 मध्ये तिने इंग्लंड ते तांबडा समुद्र असा प्रवास सुरू केला, पण तिची बोट तांबड्या समुद्रात बुडाली। कसाबसा तिने आपला जीव वाचवला आणि ती भारतात परत आली। पुढे काय झालं, तिचे समुद्र मार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचं स्वप्न पूर्ण झालं का, कोण ती महिला, जाणून घेऊया आजच्या भागात। चला तर मग, सांगली जिल्ह्यातील कर्जवडे सारख्या एका खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात 1955 साली तिचा जन्म झाला। वडील पुरोगामी विचाराचे असल्याने तिला बरेच स्वातंत्र्य होतं। लहानपणापासूनच ती धाडशी होती, अतिशय जिद्दी आणि महत्वाकांक्षी होती। खो खो, कबड्डी, हायकिंग, माउंटेनिंग, ट्रेकिंग आणि शूटिंग सारख्या साहसी आव्हानात्मक खेळात तिने हिरिरीने सहभाग नोंदवला। तिने शूटिंगमध्ये तर तब्बल 150 पदक जिंकले आणि राज्य, राष्ट्रीय पातळी तसेच प्री ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये देखील भाग घेतला। तिच्या कॉलेजच्या मित्रांमुळे तिला नौकानयनची ओळख झाली, त्यात तिला आवड निर्माण झाली। तिने नेव्हिगेशनचा कोर्स पूर्ण केला आणि ती निघाली आपल्या पहिल्या वहिल्या समुद्र प्रवासाला। वयाच्या 23व्या वर्षी म्हणजेच 1978 साली मुंबई ते कोलंबो असा प्रवास समुद्र मार्गे पूर्ण केला। तोही सिडाच्या बोटीतून तिचा आत्मविश्वास प्रचंड वाढला। तिने 1979 साली इंग्लंड ते तांबडा समुद्र असा प्रवास करण्याचं आव्हान स्वीकारले आणि तिची बोट पळत सुटली। काही तांत्रिक गोंधळामुळे नेव्हिगेशन उपकरण अयशस्वी झालं आणि तिची बोट बंद पडली। 4 दिवस ती या प्रसंगात सापडली। सभोवती केवळ खवळलेला समुद्र आणि जोराने वाहणारा वारा। सुदैवाने नॉर्वेजियन जहाजाने तिला वाचवलं, अन्यथा बोटीसह तिला जलसमाधी मिळाली असती। या जीवघेण्या प्रसंगातून वाचल्यानंतर एखाद्याने समुद्र पर्यटनाला रामराम केला असता, पण ती याला अपवाद। मुळातच धाडसी असल्याने आणि आव्हाने झेलण्याची आवड असल्याने ती पुन्हा पाण्यात उतरली। 1981 साली तिने इंग्लंड ते मुंबई असा सुएज कालव्यातून यशस्वी प्रवास केला। या प्रसंगातून एखाद्या संकटाला घाबरून ध्येयापासून पळ काढू नये याचाच बोध मिळतो। आता तिच्या मनात पृथ्वी प्रदक्षिणेच्या स्वप्नाने जन्म घेतला होता। यासाठी मोठा निधी आवश्यक होता, पण आपल्या जिद्दीने तिने तो मिळवला देखील। मिळालेल्या निधीतून तिने आपली बोट तयार करून घेतली आणि 13 जून 1987 साली वयाच्या 32व्या वर्षी गेटवे ऑफ इंडिया मुंबई पासून तिने जग प्रदक्षिणेला सुरुवात केली। समुद्रातील अनेक समस्यांना तोंड देत त्यावर मात करत 15 ऑक्टोबर 1988 ला पृथ्वी प्रदक्षिणा करून ती गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे परत आली। तिच्या या प्रवासाने एक नवा विक्रम केला होता। हा प्रवास यशस्वी करून ती बनली समुद्र मार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करणारी भारताची पहिली महिला, ती फर्स्ट लेडी म्हणजेच उज्ज्वला पाटील धर। उज्ज्वला यांचा प्रवास सुगम होता असं कुणीच म्हणणार नाही। हा पराक्रम ज्या काळात त्यांनी केला त्या काळात माहिती तंत्रज्ञान आजच्या एवढं पुढारलेलं नव्हतं। खराब हवामान, जोरदार वारे आणि प्रचंड लाटा या साऱ्या आव्हानांवर मात करत त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे। आपल्यालाही जीवनात वरील संकटापासून पळण काढता सामोरं जावंच लागतं, त्यावर मात करून आपलं ध्येय साध्य करण्याची प्रेरणा आपल्याला उज्ज्वला पाटील यांच्याकडून मिळते। उज्ज्वला पाटील धर यांच्या या पराक्रमाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला, म्हणूनच त्या एक यशवंत आहे। उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।